शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, मी धनंजय सानप. ॲग्रोवनच्या मार्केट बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला काही ठळक बातम्या पाहूया. कापूस दर स्थिरावले, सोयाबीनचा बाजार स्थिर, लसणाचे दर नरमले, डाळिंबाचे दर दबावात आणि हरभऱ्याला प्रक्रिया उद्योगाकडून किमान दरात चांगला उठाव मिळतोय. या दरात मागणीही चांगली येते तर काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत. काबुली हरभऱ्याला निर्यातीसाठी मागणी वाढते, मग सध्या देशी हरभऱ्याला काय दर मिळतोय, काबुली हरभऱ्याचे दर किती वाढले पाहूयात बुलेटिनच्या शेवटी. पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील. आता वळूया सविस्तर बातम्यांकडे. देशातील कापूस बाजारात सध्या 200 ते 300 रुपयांचे चढ उतार सुरू आहेत. मात्र आता CCI खरेदीत उतरल्यानं किमान दराला आधार मिळाला. कापसाचे किमान दर 8,000 कमी होणार नाहीत असं अभ्यासक सांगतायत. तर कापसाला यंदा सरासरी 9,000 रुपये दर मिळू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी गरजेप्रमाणे टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करावी असं आवाहन जाणकारांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयाबीन दरात चढ उतार कायम आहेत. दर देशातील बाजारभावात टिकून आहेत. आज देशात सरासरी 5,200 ते 5,500 रुपये दर मिळाला तर प्रक्रिया प्लांटचे दर 5,600 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान होते. तसंच देशातून सोयाबीन निर्यात वाढतीय, त्यामुळे सोयाबीन बाजाराला आधार मिळतोय. तर पुढील काळात सोयाबीन दरात सुधारणा दिसू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. हंगामाच्या सुरुवातीला घसरलेले लसणाचे दर मध्यंतरीच्या काळात वाढले होते, मात्र मागील काही दिवसांपासून लसणाचे दर नरमलेत. लसणाच्या दरात क्विंटलमागे 500 ते 600 रुपयांची नरमाई दिसून आली. सध्या बाजारातील लसणाची आवक काहीशी मर्यादित दिसते, मात्र तरीही दर कमी झाले आहेत. सध्या लसणाला 2,800 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय. पुढील काही दिवस लसणाचे हे दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील बाजारात डाळिंबाची आवक कमी झाली आहे, मात्र दराला आधार मिळालेला दिसत नाही. डाळिंबाचे दर सरासरी 6,000 ते 12,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहेत. यंदा बदलत्या वातावरणामुळे डाळिंबाची गुणवत्ता कमी झाली होती, त्यामुळे दर्जेदार फळांची उपलब्धता घटली. सध्या दर्जेदार फळांना प्रति किलो 120 ते 200 रुपये दर मिळतोय, मात्र या फळांचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे डाळिंबाचे हे दर टिकून राहतील असा अंदाज डाळिंब बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. आता पाहूया आजची सर्वात महत्त्वाची बातमी. देशातील बाजारात सध्या गुणवत्तापूर्ण हरभऱ्याची टंचाई जाणवत असल्याचं व्यापारी सांगतायत. हरभरा दर सध्या सरासरी 4,400 ते 4,800 रुपयांच्या दरम्यान आहेत. किमान दरात हरभऱ्याला प्रक्रिया उद्योगाकडून चांगला उठाव मिळतोय, त्यामुळे नाफेडच्या विक्रीनंतर दर जास्त घसरले नाहीत असंही व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मुंबई, दिल्ली, इंदोर, जयपूर आदी महत्त्वाच्या बाजारांमध्ये 5,000 रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय, मात्र दर अद्यापही हमी भावापेक्षा कमी आहेत. हरभऱ्याच्या दरात पुढील काळात मर्यादित वाढ होऊ शकते असंही बाजारातील जाणकारांनी सांगितलंय. मात्र काबुली हरभरा सध्या चांगला भाव खातोय. भारतातील काबुली हरभऱ्याला दुबई, सौदी अरेबिया आणि कोलंबो या देशांमधून मागणी वाढली आहे, त्यामुळे मागील आठवड्याभरात काबुली हरभऱ्याच्या दरात क्विंटलमागे 200 ते 300 रुपयांची वाढ झाली. सध्या हरभऱ्याला प्रति क्विंटल सरासरी 12,000 ते 15,000 रुपये दर मिळतोय. काबुली हरभऱ्याचे दर वाढल्यानं देशातील बाजारातून उठाव कमी झाला, मात्र निर्यात मागणी वाढली, परिणामी काबुली हरभरा तेजीतच राहील असा अंदाज व्यक्त होतोय. देशातील नवा काबुली हरभरा हाती येईपर्यंत दरातील ही तेजी कायम राहील, तर देशी हरभऱ्याचे दर देशातील पेरणी आणि नाफेडच्या विक्रीवर अवलंबून राहतील असा अंदाज कडधान्य बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. या माहितीसोबत, या बातमीसोबत मार्केट बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.